पन्हा तालुक्यातील कळे खेरिवडे येथील सरपंच सुभाष सर्जेराव पाटील यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला गावातील प्राथमिक शाळेतील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिलं विविध परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या सुमारे एकशे पन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं तसंच अकरा विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च ते स्वतः करणार आहेत पन्हाळा तालुक्यातील कळे खेरिवडीचे सरपंच सुभाष पाटील यांनी आपला वाढदिवस प्राथमिक शाळेतील सोबत साजरा केला त्यांनी केंद्र शाळा कुमार कन्या विद्यामंदिर शाळेतील सुमारे तीनशे विद्यार्थी विद्यार्थिनींना स्नेहभोजन दिलं गेल्या सहा महिन्यांपासून शाळेमध्ये झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या सुमारे एकशे पन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं तसंच शाळेतील प्रत्येक वर्गातील एक याप्रमाणे एकूण अकरा विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या वर्षभराच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी सरपंच सुभाष पाटील यांनी उचलली त्यांनी वाढदिवसानिमित्त राबवलेल्या उपक्रमांचं परिसर कौतुक होत यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पाटील कुंभी धामणी सोसायटीचे अध्यक्ष आनंदराव पाटील उपसरपंच रत्नाबाई झुरे विश्वासराव पाटील आनंदराव बेलेकर हरी भोसले संभाजी जाधव रामचंद्र पोवार केशव देशमुख सागर पाटील नितीन बेलेकर दत्तात्रय पाटील यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळांचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते